माननीय सर्वोच्च न्यायालय का पूर्ण निकाल अभी तक मैंने नहीं देखा, लेकिन प्राथमिक जानकारी के अनुसार 5 वर्ष का कार्यकाल पूरा हो गया है और 6 महीने से अधिक प्रशासक नहीं रख सकते। इस कारण से ऐसी सभी जगहों पर चुनाव जाहिर करने के आदेश दिया गया है। ये संपूर्णतः महाविकास आघाड़ी सरकार का अपयश है, ऐसा देवेंद्र फडणवीस ने कहा। 2 वर्षों तक इस सरकार ने समय व्यर्थ कर नीति अपनाई गई, ट्रिपल टेस्ट नहीं की, इसी वजह से इस प्रकार का परिणाम आया। न्यायालय ने नया कायदा रद्द नहीं किया, लेकिन सरकार के कार्यप्रणाली पर तीव्र शब्द में तशरीह खींची गई। यह निर्णय की वजह से ओबीसी की अपरिमित हानि होने वाली है। योग्य भूमिका महाविकास आघाड़ी सरकार ने कभी प्रस्तुत नहीं की, जो कार्यवाही करनी चाहिए थी वो भी नहीं की। यह संपूर्ण परिणाम हम समझ लेंगे और उसके बाद आगे की भूमिका निश्चित करेंगे। आगे उन्होंने कहा कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे और मेरी पत्नी अमृता, इनमें एक साम्य है, उद्धव जी ताने मारना नहीं छोड़ते और मेरी पत्नी हर बात पर जवाब देना नहीं छोड़ती। यह सरकार की असफलता है। राजकीय आरक्षण गेलेलं आहे आणि 2 आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे, भाजपची काय भूमिका आहे? सर्वोच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय हे अजून मला समजलेलं नाही, पण जे प्राथमिकरित्या समजलेलं आहे ते असं आहे की 5 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 6 महिन्यापेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटर ठेवता येत नाही। संविधानाने तशी तरतूद ठेवली आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त ठेवता येत नाही आणि म्हणून अशा सगळ्या ठिकाणी तात्काळ निवडणुका लावण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। खरं म्हणजे हे 100% सरकारचं फेलियर आहे। 2 वर्ष सरकारने टाइमपास केला आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण केली नाही, त्यामुळेच अशा प्रकारचा निर्णय आला आहे। मी जी आत्ता माहिती घेत होतो, कोर्टाने हे सांगितलं की तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करत नाही आहे आणि किती दिवस आम्ही थांबायचं, आणि म्हणून कोर्टाने जो काही नवीन कायदा केला होता तो कायदा काही स्ट्राईक डाऊन नाही केला, पण त्याचवेळी सरकारवर गंभीर ताशेरे ओढले आहेत, सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रचंड ताशेरे ओढले आहेत आणि अशा प्रकारचा निर्णय दिलाय। या निर्णयामुळे ओबीसीची अपरिमित हानी ही होणार आहे आणि या हानीला सरकारच जबाबदार आहे। योग्य प्रकारे भूमिका सरकारने कधीच मांडलेली नाही, जी कारवाई केली पाहिजे ती देखील सरकारने केलेली नाही। तथापि आता या संदर्भात आम्ही संपूर्ण निर्णय समजून घेऊ आणि निर्णय समजल्यानंतर त्या संदर्भातली आमची पुढची भूमिका जी आहे ती आम्ही मांडू। अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंनी कुठेतरी केली आणि त्यावर अमृता फडणवीस यांचं सुद्धा ट्विट आपण बघितलं की अब्जाधीश फक्त आपणच नव्हे आपले कुटुंबीय पण आहे। असं आहे, मुख्यमंत्री महोदय उद्धवजी आणि माझी पत्नी अमृता यांच्यामध्ये एक साम्य आहे। उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाही आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही। खरं म्हणजे मला असं वाटतं की उद्धवजींनी देखील मुख्यमंत्री म्हणून आपली जी काही पातळी आहे ती वर ठेवली पाहिजे आणि अशा प्रकारचं काही आल्यानंतर माझं मत आहे की माझ्या पत्नीने त्याला उत्तर देण्याचं कारण नाही आहे, अशा गोष्टी इग्नोर केल्या पाहिजे। अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यामुळे यापेक्षा जास्त मी त्याच्यावर बोलणार नाही। देवेंजी श्री हनुमान चालीसा बोलले तर 12 दिन का जेल हुआ था, आज उनकी बेल हुई है राणा दंपति की। उनकी बेल होने ही वाली थी और कोर्ट ने बिल्कुल सही फैसला लिया है, क्योंकि इस देश के अंदर हनुमान चालीसा बोलने पर राजद्रोह का गुना अगर किसी के ऊपर लगता है तो इससे मूर्खतापूर्ण और क्या बात हो सकती है। ये सरकार की निरी मूर्खता थी और आज कोर्ट ने बेल देकर इस मूर्खता को उजागर किया। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर।